नमस्कार मित्रांनो, संडे स्टोरीजच्या या अजून एक माहितीपूर्ण एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्याला असे एक पाहुणे लाभले आहेत आज की ज्यांनी त्यांच्या संपूर्ण म्हणजे सर्व्हिसमध्ये वयाच्या 18 वर्षापासून तर 58 वर्षापर्यंत त्यांनी तब्बल 135 वेळा आपलं रक्तदान केलेलं आहे. हा एक त्यातल्या त्यात एक मोठा पराक्रम आहे. तर आज आपल्यासोबत आहेत चाळीसगावचे प्राध्यापक दीपक शुक्ल की ज्यांनी 135 वेळा रक्तदान करून फार मोठा विक्रम केलेला आहे. चला तर मग त्यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या रक्तदानाच्या प्रवासाविषयी त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या संडे स्टोरीज पॉडकास्ट या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आणि तुम्ही तुमच्या शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर्वात अगोदर तुमचं आभार. साहेब, माझ्याजवळ चांगल्या कामासाठी आणि आपल्यासारख्या लोकांचं प्रेम माझ्यावरती तर माझ्याजवळ मी तुमच्या ऋणातच राहू शकेल. नाही, मी तुम्हाला धन्यवाद देणार नाही. आणि सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आपण मुलाखतीला सुरुवात करू. चालेल चालेल, तुमची परमिशन असेल तर आपण लगेच स्टार्ट करू. सर, सर्वात अगोदर तर तुम्ही 135 वेळेस जो रक्तदानाचा जो भीम पराक्रम केलेला आहे त्याबद्दल मी आमच्या चॅनलच्या वतीनं तुमचे हार्दिक अभिनंदन करू इच्छितो. आणि सर, हे जे तुम्ही एवढं काम केलेलं आहे, कारण की 135 हा म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या फारच लांबचा आकडा आहे, तर ही म्हणजे कसं काय तुम्ही काही ठरवून केलं आहे, याच्या मागे प्रेरणा काय होती नेमकी? सर, हा एक पराक्रम नाही म्हणता येणार. आपण समाजाकडनं खूप चांगल्या गोष्टी स्वीकारत असतो तर त्याची परतफेड करणं हे पण आपली मॉरली रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर आपण एवढ्या वस्तू लोकांकडनं स्वीकारतो तर काहीतरी समाजाचं आपण पण देणं लागतं. आणि पराक्रम शब्द म्हणण्यापेक्षा हा एक प्रयत्न म्हणा, कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण दहीहंडीचा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतो. पण काय होतं की दहीहंडी कोणी फोडली तर त्याचंच नाव होतं. पण त्याच्या खाली जे पिलर्स असतात, जे त्याला पाठबळ देणारे असतात, तर ह्याच्यात माझं कुटुंब, माझे मित्र, सर्व डॉक्टर्स वर्ग, मीडिया आणि त्याच्यानंतर हितचिंतक, ह्या सगळ्या लोकांचं वेळोवेळी मला सपोर्ट मिळत गेला. म्हणजे ह्या कामासाठी सगळ्यांचं श्रेय माझ्या यशामध्ये आहे. म्हणजे हे एकट्याचं नाही, इट इज अ टीमवर्क. आणि हे जरी नाव माझं असलं तरी त्याच्यासाठी प्रेरणा देणारे असंख्य पालक पण आहेत, कुटुंबीय पण आहे, मित्र पण आहे, डॉक्टर्स पण आहे, मीडिया पण आहे, आणि माझ्याबरोबर माझ्या मी महाविद्यालयात काम करायचो तो माझे सहकारी आहे. तर या सगळ्या लोकांनी मला प्रेरणा देतच गेले. त्याचबरोबर चाळीसगावलाच माझं बहुतांशी काम झालं, तर इथे रोटरी क्लब, रोटरॅक क्लब आणि इतर ज्या सेवाभावी संस्था आहे तर त्यांचं सहकार्य मला होतं. आणि विशेष करून चाळीसगावला रक्ताच्या कामासाठी जीवन सुरभी ब्लड बँक म्हणून काम करते तर तिचं काम अतिशय सुंदर आणि उत्तम आहे. तर त्यांचं पण सहकार्य असतं आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा पल्ला आपण गाठू शकलो आणि ह्याच्यात आपण वृद्धीच करणार आहे, कारण की आता रक्तदान करण्याची मर्यादा ही 65 वर्ष आहे. बरोबर. आणि आता माझे 60 वर्ष पूर्ण झाले, पण अजून 5 वर्ष मी इलिजिबल आहे, करू शकता. हां, तर त्याच्यामुळे हा आकडा पुढे जाणार आहे, ह्याच्यात दुमत नाही. आणि आपल्यासारख्या सगळे वेल विशर्स माझ्याबरोबर असतात तर मला कुठलाही आजार पण नाही आहे. तर म्हणजे आय एम ऑलवेज इलिजिबल टू डोनेट ब्लड. नाही नाही, तुम्ही इतक्या लोकांचे आयुष्य सुधारलेले आहे की आयुष्य वाचवलेले आहेत, तर ती तो आशीर्वाद तर कुठल्या कुठे लागेलच ना. त्याच्यामुळे तुमचं आरोग्याचं एक गमक ते पण असू शकतं असं मला तरी वाटतं. आता असं लोक पण म्हणतात आणि मी पण या मताशी म्हणजे सहभागी आहे की बा कुठेतरी, कारण मला बऱ्याच वेळा खूप अडचणी येतात, त्याच्यातनं मार्ग निघतो, परंतु कधीही आपल्याला अपयश येत नाही. तर मी हे समजतो की जे यश आहे ते मला माझ्या रक्तदानाच्या कामाचं पुण्य आहे हे मी समजतो. आणि मी जर कधी मला कोणी सांगितलं की आज हा सण आहे, या मंदिरात जायचा नाही, एखाद्याला रक्ताची गरज असेल तर मी फर्स्ट प्रेफरन्स त्या रक्तवाल्याचं पहिले काम पूर्ण करेल आणि नंतर दुसऱ्या कामाकडे लक्ष देईल, हा एक माझा स्वभाव आहे. फारच छान सर. सर, पण आता रक्तदानात तुम्ही इतक्या वर्षापासून काम करताय, पण याची सुरुवात कशी झाली, म्हणजे या क्षेत्रात तुमची एंट्री कशी झाली? मी माझं सर्वात पहिलं रक्तदान हे 15 ऑगस्ट 1981 आनंदीबाई बंकट हायस्कूल चाळीसगावला रोटरी क्लबने ऑर्गनाईज केलेल्या रक्तदान शिबिरात केलं.
आणि त्याबरोबर माझ्याबरोबर माझी आई ही बरोबर होती. आईने आणि मी दोघांनी रक्तदान बरोबर केलं. योगाने आईचा पण ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे आणि माझा पण ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे. आणि त्याच्यानंतर जे सुरुवात झाली 15 ऑगस्ट 1981 18वंच वर्ष होतं, काही दिवस कमी होते, परंतु त्यानंतर सातत्याने हे होत गेलं, कुठंही विघ्न आलं नाही. त्यानंतर ह्या चळवळीमध्ये 40 गावचे मी महाविद्यालयात असल्यामुळे आमचे विद्यार्थी, त्याच्यानंतर 40 गावचे जे सेवाभावी संस्था आहे, मित्र, पत्रकार, त्याच्यानंतर इतर सर्व जे घटक आहे सामाजिक, राजकीय, तर ह्या लोकांनी पण त्याच्यामध्ये आपलं सहकार्य करत गेले आणि ही एक चळवळ रक्तदानाची त्याच्यात निघाली. आणि त्याचा फायदा आपल्या 40 गावकरांना पण झाला की आपल्या 40 गावात रक्तासाठी कमीत कमी धावपळ करावी लागत नाही, कमीत कमी करावं लागतं. हां, म्हणजे बुवा अशी अडचण येत नाही की आपल्याकडे रक्त मिळालंच नाही. हा आजपर्यंतचा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. थोडी अडचण येत असेल कारण आता निगेटिव्ह ग्रुप एखाद्या वेळेस अवेलेबल नसतो, उन्हाळ्यात थोडं रक्ताचं शॉर्टेज असतं, पण आपल्याकडे सगळे लोक मदतीला धावून येतात, तर त्याच्यामुळे ही चळवळ सुरू राहील. आणि आपल्या सरकारने पण सांगितलं की 100% स्वेच्छा रक्तदान, म्हणजे रक्तदाते वाढायला पाहिजे, स्वेच्छेने रक्तदान करायला पाहिजे. ही एक माझी लोकांकडनं पण अपेक्षा आहे की रक्तदानाच्या चळवळीमध्ये रक्तदान हा एक संस्कार होणं गरजेचं आहे, हे माझं मत आहे. जसं एखादा मुलगा जन्म घेतो एखाद्या कुटुंबामध्ये, तर त्याचे आई वडील त्याला सांगतात, बाळा तू आता शिक्षण घेतो आहे तर तू अभ्यास कर, डॉक्टर हो, इंजिनियर हो, IAS हो, किंवा काय पण ते त्याच्या कलाकडे बघून बघतात. तर तसं आई वडिलांनी त्याच्यावरती, जसं त्या तो शाळेत गेल्यानंतर त्याच्या आयडेंटिटी कार्डवर ब्लड ग्रुप येतो, तर तसं आई वडिलांनी पण त्याच्यावरती एक शब्द सांगायला, बाळा तू मोठा झाल्यावर तू रक्तदान पण कर. तर हा जर संस्कार घरात ना आला ना, तर तो मुलगा जेव्हा वयाचा 18 वर्ष पूर्ण करेल तर तो आपोआप ब्लड बँकेकडे जाईल आणि स्वेच्छेने रक्तदान करेल. आणि जे भारत सरकारचं उद्दिष्ट आहे की व्हॉलेंटियर ब्लड डोनर वाढायला पाहिजे, स्वेच्छा रक्तदाता वाढायला पाहिजे. मी माझा प्रश्न पुढचा असा होता की रक्तदान म्हटलं की बऱ्याचदा आपल्याला घरातून विरोध होतो, की बऱ्याचदा आपले पालक सांगतात की अशक्तपणा येईल, तुला चक्कर येतील, असं होईल तसं होईल, तर मग हा विरोध जवळपास बऱ्याच घरांमध्ये अजून तरी आहे, मी तरी अनुभवतोय. तसा तुम्हाला काही विरोध झाला का सुरुवात? आता माझे वडील तर शेतकरी होते पण मॅट्रिक्युलेट आहे, आई 8वी पास होती, पण त्यांच्याजवळ जो संस्कार होता की काहीतरी समाजाचं देणं लागतं, तर हे त्यांच्यामध्ये होतं, ते माझ्यात आलं. त्याच्यानंतर आज मी तर रक्तदान करतोच आहे, माझी मिसेस, माझ्या सर्व बहिणींनी रक्तदान केलं आहे, सगळ्या बंधूंनी रक्तदान केलेलं आहे, पुढची जनरेशन माझ्या दोघी मुलांपासून सुरुवात होऊन गेलेली रक्तदानाला. आजपर्यंत माझ्या घरातल्या 375 पेक्षा अधिक सगळ्यांनी मिळून रक्तदान केलेलं आहे, त्याच्यात माझा पण आकडा ॲड आहे. तर घरातल्या सगळ्या लोकांनी रक्तदान केलेलं आहे. दुसऱ्या नंबरची गोष्ट की विरोध होत नाही, आपल्याला इच्छा असली ना तर आपण आपले फॅमिली डॉक्टर असतात त्यांना आपण विचारू शकतो, कारण त्या मी काही वैद्यकीय पेशातला नसल्यामुळे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही, परंतु आपण मेडिकली फिट असलो तर आपण रक्तदान करू शकतो. आणि आपण आपल्या आईवडिलांना त्यांच्या 4 गोष्टी चांगल्या आपण ऐकतो, तर आपण पण एखादी गोष्ट त्यांना समजवण्यात कमी पडू नये असं मी सांगू शकेन. एकदम भारी सर. तुम्ही इतक्या वेळेस रक्तदान केलं आहे वयाच्या म्हणजे 18 वर्षापासून कंटिन्यू 58 वर्षापर्यंत तुम्ही केलेलं आहे आणि अजूनही चालूच आहे. तर मग याच्यात तुमच्या शरीरावर काही विपरीत परिणाम तुम्हाला जाणवले का? साहेब मला इतका आनंद होतो रक्तदान केल्यामुळे की मला एकही आजार नाही आहे, कारण की जर कधी समजा काही आजार असला ना तर मी इलिजिबलच होत नाही रक्तदान करायला, आणि मी आज पण इलिजिबल आहे, म्हणजे मी फिजिकली फिट आहे. सर्वात मोठं म्हणजे हे की रक्तदान केल्यामुळे उलट मानसिक समाधान इतकं सुंदर मिळतं की ज्या दिवशी रक्तदान करून आल्यानंतर असं काहीतरी आपण केलेलं आहे, म्हणजे ते 24 तास कसे जातात पॉझिटिव्हली राहतो. नाही मी पॉझिटिव्हली राहतोच, पण त्याला एक मानसिक समाधान मिळतं की तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी, समजा एखादी व्यक्ती माझ्याजवळ आली की मला काहीतरी गरज आहे तर मी त्याला हेल्प केली तर तो एक भाग झाला. बरोबर. एखादा माणूस खोटं पण बोलून काहीतरी येईल, पण
रक्त मागायला येणारा माणूस हा कधीच खोटं नसतो. म्हणजे हे सगळ्यात म्हणजे माझ्याकडे रात्री बऱ्याच वेळा 12 वाजेनंतर फोन येतात. मी व्यवस्थितपैकी तो फोन उचलेल, कारण की मला माहिती की त्या माणसाला गरज आहे आणि अननेसेसरी कोणीही त्रास देत नाही. त्याला बिचाऱ्याला कल्पना नसते, काही माहिती असते, तर मी अतिशय आनंदाने त्याला सहकार्य करतो. माझ्या मला जे शक्य असेल तेवढं त्याला सहकार्य करतो. तर हे खूप मोठं समाधान मिळतं ना की आपण कुठंतरी समाजाकडनं एवढ्या चांगल्या गोष्टी शिकल्यात. तुमच्याकडनं पत्रकारितेबद्दलचं किंवा आता हा इंटरव्ह्यूचा हा जो हे नवीन थिंग मला शिकायला मिळते यांच्याकडनं, तसं आपण समाजाकडनं एवढ्या गोष्टी घेतो तर समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. म्हणजे निगेटिव्ह तर काही बदल होत नाही, पॉझिटिव्हच होत असेल. पॉझिटिव्ह होता, उलट आनंदच मिळतो साहेब. दिल्यानंतर आहे ना, आपण पण एकदा देऊन बघा, तुम्हाला पण खूप आनंद मिळेल. नाही मला इंटरव्ह्यूला बोला नक्कीच दिला. सर मी पुढचा प्रश्न असं विचारू इच्छितो की सर्वसामान्य माणसाने रक्तदान का करावं? रक्ताची गरज आहे. आज 2023 संपतंय, विज्ञानाने एवढी प्रगती केलेली, सर्व प्रकारा प्रगती झालेली, पण रक्ताला पर्याय सापडलेला नाही. बरोबर. रक्त हे मानवी शरीरातूनच दुसऱ्याला मिळू शकतं, मॅन्युफॅक्चर किंवा त्याची कुठली फॅक्टरी नाही, तर मानवानेच मानवाला द्यावं लागतं. त्याच्यामुळे आपण रक्तदान, आपण जर रक्त द्यायला इलिजिबल असाल तर रक्तदान करावंच, ही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती असेल. की त्याला पर्याय नसल्यामुळे आपण एका माणसाचा म्हणजे एक एक बॅगेमध्ये 3 लोकांना ते रक्त म्हणजे ते प्लेटलेट प्लाझ्मा, तर आपण जीव वाचवू शकतो. तर त्याच्यामुळे प्रत्येक माणसाने एक प्रयत्न करायचा की मला शक्य असेल तर मी वर्षातनं माझा वाढदिवस, माझ्या मुलाचा वाढदिवस, माझ्या मिसेसचा वाढदिवस, आमच्या लग्नाचा वाढदिवस, ह्याच्यापैकी कुठल्याही आपल्या जो फॅमिलीशी रिलेटेड असेल तर त्याला त्याने स्वेच्छेने रक्तदान करावं. म्हणजे रक्तदान ची चळवळ पण वाढेल, त्याचं महत्त्व पण वाढेल, कोणीतरी मला बोलवावं. जर कधी आपल्या ब्लड बँकेमध्ये स्वेच्छेने, आज भारताचं 135 कोटीची लोकसंख्या आहे, आणि तरी आपण कधी कधी तुरळक बातम्या बघतो की रक्ताचा तुटवडा, कोरोना काळात तुटवडा, तर हा शब्द 135 कोटी पॉप्युलेशन असताना त्याच्यात लहान मुलं आणि सिनियर सिटीजन जे डोनेट करू शकत नाही, म्हणजे 18 पेक्षा कमी आणि 65 पेक्षा अधिकचे, आणि त्याच्यात ज्यांना काही व्याधी असतील समजा, तर तो वर्ग जर वगळला तरी आपल्याकडे, आपण तरुण देश आहे, तर आपल्याकडे रक्ताचा तुटवडा पडायलाच नको. आणि त्याच्यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे. तर मी पहिला मुद्दा आपल्याला बोललो की रक्तदानाची चळवळ ही उभी राहताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तदान हा एक संस्कार होणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात, मी माझं पहिलं म्हणणं असं आहे की आपल्या घरापासून करायची. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं की वाढदिवसाचं आपण सांगितलं, त्याच्यानंतर रक्तदानाबद्दल शैक्षणिक जो आपला म्हणजे 8वीपासून ते 12वीपर्यंत जो अभ्यासक्रम आहे, तो कुठंतरी रक्तदानाबद्दल थोडी माहिती येणं अभ्यासक्रमामध्ये, कारण मुलांमध्ये तो मुद्दा जर क्लिक झाला, 18 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर जर क्लिक झाला, तर त्याच्यातले सगळ्याच्या सगळे तर मी म्हणू शकणार नाही, पण काही टक्के लोक त्याकडे ॲटोमॅटिकली डायव्हर्ट होतील, म्हणजे ते स्वेच्छेने ब्लड बँकेत जातील. कारण की नाहीतर आतापर्यंत कसं होतं की लोकांना जेव्हा रक्त लागायचं तेव्हाच ब्लड बँक समजायची, तेव्हाच रक्ताचा ग्रुप समजायचा, तेव्हाच डोनर समजायचा, तर असं नको की त्याच्याबद्दल थोडीशी लोकांना पण माहिती ही जनजागृती व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जे वाक्य बोलले सुरुवातीला की एक संस्कार व्हायला पाहिजे, त्याच्यातच हे सगळे येऊन गेलं की घरातूनच ते संस्कार मुलांच्या डोक्यात बिंबवता आले पाहिजे. मग घरातून, शाळेतून, कॉलेजातून, म्हणजे एक तो संस्कार व्हायला पाहिजे, त्याला पर्यायच नाही या वाक्याला. फारच छान वाक्य बोलले तुम्ही सर. ते सर मग आता रक्तदान तर करायचं आहे, पण मग आता रक्तदान कोण करू शकतं आणि कोण करू शकत नाही, अशी काही एक सर्वसामान्य कल्पना देतील का? एक सामान्य म्हणजे मी मेडिकली पर्सन नसल्यामुळे 18 वर्षाचा पूर्ण झालेली व्यक्ती आणि 65 वर्षाच्या अगोदर,
तो ती व्यक्ती ज्याला कुठलाही आजार नसेल अकॉर्डिंग टू द ब्लड बँकचा जो फॉर्म असतो त्याच्याप्रमाणे तो फिजिकली फिट असला तर तो रक्तदान करायला इलिजिबल असेल ब्लड बँकेच्या दृष्टीने तो रक्तदान करू शकतो आणि वर्षातनं एक व्यक्ती चारदा स्वेच्छा रक्तदान करू शकते. बरोबर. आणि आता नवीन ते प्लेटलेट प्लाझ्मा वगैरे फेरोसिसचे आलेलं आहे तर त्याच्यात तर अजून जास्त वेळेस ते डोनेशन करू शकता कारण की त्याची पण आवश्यकता आहे आणि मोठ्या सिटींमध्ये त्याचा जास्त उपयोग होतो आहे. बरोबर. आणि आपल्या आता चाळीसगाव तालुका लेवल असल्यामुळे आपल्याकडे होल ब्लडच डोनेट होत आहे अजून ती फेरोसिसची सिस्टीम आलेली नाही म्हणजे ते प्लेटलेट वगैरे डोनेशन प्लेटलेट्स आपल्याकडे नाही अजून आले धुळे किंवा जळगावला रेडक्रॉसला औरंगाबाद म्हणजे जिल्हा लेवलला येऊन गेलेला आहे. तर बुवा आणि रक्तदानाची चळवळ ही अगदी जसं आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागात पण पोहोचलेलं आहे तसं अजून ब्लड बँकेचं नेटवर्क हे पोहोचलेलं नाही. तर आरोग्य विभागाला मी भारत सरकारच्या विनंती करू शकतो की जसं आपण आरोग्य पोस्ट सेवा ही पोहोचवली तशी रक्त म्हणजे ब्लड बँक ही कन्सेप्ट पण अगदी शेवटच्या घटकापर्यंत ग्रामीण भागाच्या जायला पाहिजे. आणि बरेचसे जे सर्क्युलर्स वगैरे येत असतात तर ते इंग्लिशमध्ये असतात काही हे असतात तर ते रिजनल लँग्वेजमध्ये जर आले तर समजा आता महाराष्ट्र आहे आपला तर आपल्याकडचं सगळं रक्तदानाचं लिटरेचर किंवा हे जे आहे ते मराठीतनं आलं तर आपल्या इथल्या सगळ्या लोकांना ते वाचता येईल. साऊथमध्ये गेले तर ते तमिळी मल्याळम त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये गेलं तर ते सगळ्यांना समजू शकतं. जास्तीत जास्त शेवटच्या माणसापर्यंत तो संदेश पोहोचायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आता जसं एक बघतो रक्तदानाची चळवळ वाढण्यासाठी की आजकाल ॲनिमियाचं पण प्रमाण वाढलेलं आहे की जर पाहिलं तर मुली असतात आता महाविद्यालयातच माझं सगळं नोकरी गेली तर तिथे पाहिलं की चांगल्या चाळीसगावचं असल्यामुळे सगळ्यांना मी बऱ्याचशा लोकांना व्यक्तिगत पण ओळखतो तर त्यांच्या त्या मुलींचं वजन वगैरे व्यवस्थित परंतु हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी तर ते कसं की फास्ट फूड नक्कीच तर हा एक इफेक्ट सोफिस्टिकेटेड वर्गामध्ये हा पण ॲटम आला आहे तर ॲनिमियाचं प्रमाण कमी करणं पण गरजेचं आहे म्हणजे सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेताना आपलं हिमोग्लोबिन मेंटेन राहील याची पण दक्षता घेणं हे गरजेचं आहे. म्हणजे उद्या जर तुम्ही इलिजिबल आहात रक्त म्हणजे तुमची इच्छा आहे पण तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे तर तुम्ही रक्तदान करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही पण आपल्या आरोग्याची काळजी घेणं तेवढं गरजेचं आहे की मला एक रक्तदाता व्हायचं आहे तर त्याच्यासाठी जे निकष लागतील ते रक्ताची क्वालिटी पण आपण मेंटेन ठेवलं पाहिजे आपल्या स्वतः. हां म्हणजे आपण आपली थोडीशी काळजी घेतली तरी हे शक्य आहे ना. तरी कशी घ्यावं लागेल ती काय हे बघा आता मी शाकाहारी माणूस आपण व्यवस्थित आपल्या पद्धतीने जेवण करतो शक्य असेल तर पालाभाजी घरचे खाऊच घालतात तर त्याच्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी व्हायचा विषयच येत नाही आणि डॉक्टर्स सगळे आहे ते सहकार्य करत असतात परंतु आजपर्यंत असा काही प्रकार झाला नाही. आता वयोमानानुसार थोडंसं एखादवेळेचं एक्झर्शन झालं काही झालं कमी झालं तर ते कव्हर होऊन जातं काही त्याच्यात फार मोठं. आता तुम्ही जवळपास म्हणजे तुमची पूर्ण सर्व्हिस तुम्ही रक्तदान करत करत काढलेली. बरोबर. आणि आपण म्हणजे मला असं माझ्या वाचनात आलं की रक्तदान केल्याने लोहाचं प्रमाण आपल्या शरीरातलं थोडंसं कमी होतं पण मग आता तुम्ही इतके वर्ष सातत्याने रक्तदान करताय तुमची नोकरी सांभाळत रक्तदान करताय मग तुम्ही शरीर कसं सांभाळलं बघा सगळं बॅलन्स कसा केला नोकरी रक्तदान आणि. आता कसं होतं की एक विषय माझ्याकडे काही शिफ्ट ड्युटी नव्हती म्हणजे सकाळी 10 वाजता गेल्यानंतर 4, 4:30, 5 वाजता आमचं काम संपून जायचं त्याच्यामुळे मला जेवणाला पण प्रॉपर वेळ राहायचा आणि सगळ्या दृष्टीनं म्हणजे मला कुठलंही डिस्टर्बन्सेसचं असं नव्हतं पण 2 वेळेस व्यवस्थितपैकी जेवण नाश्ता आणि काही विशेष कुठलंही असं मला डाएट रक्तदान करणार आहे म्हणून घ्यावं लागलं नाही. सर्वसामान्य सामान्य डेली रुटीनमधलं जेवणच मी केलं आणि तेच करतोय आणि तेच करणार आहे म्हणजे काही लोहाचं प्रमाण वाढवलं काही कधीही काही कुठ कधीही आवश्यकता पडली नाही काही नाही परंतु रेग्युलर आपलं रुटीन मेंटेन केलं आणि वॉकिंग एक करतो कुठला तरी एक्झरसाईज पाहिजे तर आपलं 1:40 मी पहिलेपासून वॉकिंग रनिंग करायचं होतं ते वॉकिंगवर आलेलं आहे पण काही ना काही एक व्यायाम असला आणि दोघी वेळेस आपलं जेवण नाश्ता आपल्या रुटीनप्रमाणे असलं तर काही अडचण येत नाही. रक्तदात्याला असे काही विशेष भलतंच काही करावं लागेल असं काहीच नाही म्हणजे जो एक भाऊ असतो तसं काही माझ्यासाठी तरी मला तरी काही जाणवलं नाही. आता तुम्ही एवढं मोठा पराक्रम करून तुम्ही साधी लाईफस्टाईल मेंटेन ठेवली म्हणजे तुमची लाईफस्टाईल आम्ही फॉलो केली लाईफस्टाईल
तरी एक चांगला रक्तदाता होऊ शकतो माणूस. बरोबर, काही म्हणजे त्याच्यामध्ये आणि आपल्याला काही अडचण वाटली समजा तर आपले फॅमिली डॉक्टर जे असतात तर ते योग्य गायडन्स करतातच त्याच्या संदर्भात, तर त्याच्यामुळे अडचणीचा कुठलाही भाग येत नाही. बरोबर. आणि रक्तदानात मी एक माझं मत सांगू शकेल की आज पुरुष मंडळीचं रक्तदान करतेच आहे, महिलांचं प्रमाण थोडंसं कमी आहे. तर मी माझ्या भगिनींना असं एक आव्हान करेल की बाबा थोडंसं महिलांचं पण प्रमाण रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये वाढण्याची एक गरज आहे. आणि त्याच्यानंतर सर्व सेवाभावी संस्था आणि राजकीय पक्षांनी पण रक्तदानासाठी थोडंसं एक पाऊल पुढे उचललं पाहिजे, कारण की कुठल्याही म्हणजे परराष्ट्रामध्ये रक्तदानाच्या चळवळीला किंवा रक्तदानाच्या याला खूप मोठं इम्पॉर्टन्स दिलं गेलेलं आहे, तसं भारतात एवढं दिलं गेलेलं नाही. जनजागृती प्रयत्न आहे, म्हणजे 2020 आपण 100% व्हॉल्युम म्हणजे भारतात सगळ्या ब्लड बँकेत रक्त राहील, पण तसं झालं नाही. पण आपण पुढे पुढे सरकतो आहे, पण आपल्याकडे रक्तासाठी कुठे फिरावं लागेल अशी वेळ या देशात येऊ नये, हीच एक माझी कळकळीची विनंती राहील. नाही सर, आता आपण आपलं शहर बघितलं, चाळीसगाव किंवा आपला परिसर बघितला, तर रक्तदान हा विषय निघाला म्हणजे तुमचं नाव नक्कीच निघतं प्रत्येक म्हणजे घरोघरी. ते आता लक्षात आलेलं की आपल्या चाळीसगावमधले एक मोठ्या म्हणजे चांगल्या प्रमाणात रक्तदान करणारे दीपक शुक्ला सर आहेत असं. तर मग तुम्ही तुमच्या लेवलला ही जनजागृती अजून पसरण्यासाठी काय प्रयत्न केलेत आणि अजून काय करायची इच्छा आहे? सर, आता मी योगाने कॉलेजमध्ये काम करायचो तर आमच्या इथे 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला कॅम्प घेतला जायचा म्हणजे दरवर्षी. तर NSS विभाग जो असायचा तर त्याच्यात प्राचार्य मला सांगायचे की सहकार्य करायचं, तर त्याच्यात दरवर्षी नवीन मुलं ब्लड डोनेशनशी संबंधित, मग मी त्यांना वर्गात जाऊन एक दिवस अगोदर, काहींना 15 दिवस अगोदर, दोनदा त्यांना एक 10 मिनिटांचं फक्त त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करायचो. त्याच्यानंतर मग त्याच्यातले एक 50-60 वर्ग राहिले तर 10 मुलं 100% पुढं यायचे आणि आमचे रक्तदानाचे शिबिर यशस्वी व्हायचे. मग हळूहळू इथे रोटरी क्लब असं पहिलेपासूनच, म्हणजे मी तर रोटरीच्याच बॅनरखाली पहिल्यांदा रक्तदान केलं आहे, ती लोकं पण करतात. त्याच्यानंतर बाकीचे विविध समाज आहेत तर त्यांचे पण जी मंडळ आहे, नवयुवक मंडळ वगैरे, तर ते लोकं पण इनिशिएटिव्ह घेऊ लागले. आणि आपल्या थोर नेत्यांच्या पुण्यतिथीला नेत्यांच्या ह्याला आपण रक्तदानाचं शिबिर आपल्याकडे अरेंज होतं. आणि त्याच्यानंतर आता लोक वाढदिवस वगैरे ह्याला पण ब्लड बँकेत जाऊन स्वेच्छेने रक्तदान करतात आहे. आणि त्याच्यामुळे आता ते माउथ टू माउथ पब्लिसिटी सगळ्यांकडनंच होते, म्हणजे आपली ती एक चालीरीती चालू झाली. हा, फक्त आता अजून ह्याच्यात कसं की एखाद्या वेळेस आता निगेटिव्ह ग्रुप थोडासा रेअर असतो तर थोडीशी धावपळ होते, तर ती होऊ नये. तर त्याच्यासाठी कसं की बाबा आपल्याकडे ऑलवेज ब्लड बँकेमध्ये साठा राहील, म्हणजे आपल्याच लोकांची गैरसोय होणार नाही. आणि ती गैरसोय दूर करण्यासाठी तुमचे आमचे हात जर एकत्र आले तर तो प्रश्नच संपून जातो ना. कारण की शेवटी रक्ताला पर्याय काल पण नव्हता, आज पण नाही आहे, भविष्यात येईपर्यंत आपल्याला हे कार्य करायचंच आहे. आणि ह्याच्यामुळे जे समाधान मिळतं आहे ते कुठल्याही ह्याच्याने. आता रक्तदान श्रेष्ठदान का म्हटलं जातं की आता अर्थदान करता, वस्त्रदान करता, पण श्रेष्ठदान का म्हटलं गेलं? तर मी विचारलं होतं आमच्या कॉन्फरन्समध्ये, म्हणे सर म्हणे रक्ताला पर्यायच नाही ना, म्हणे रक्ताला पर्यायच नाही, कारण माणूसच माणसाला देऊ शकतो. आणि रक्तदान म्हणजे इट इज अ गुड एक्झाम्पल ऑफ द नॅशनल इंटिग्रेशन, की रक्ताच्या वेळेस तुमच्या सर्व जाती धर्माच्या तेढ जिथं संपतात सगळ्या भिंती पडतात, तर ते रक्तदान. यू गो एनिवेअर इन द वर्ल्ड, जगातल्या कुठल्याही तुम्ही कानाकोपऱ्यात गेले तरी सर्व माणसांच्या रक्ताचा रंग हा लालच आहे, म्हणजे हे सगळ्यात सुंदर उदाहरण आहे. त्याच्यामुळे बरोबर की रक्ताचा रंग हा लालच आहे, कुठेही जगामध्ये जा, म्हणजे सगळ्या गोष्टी जिथं संपतात तिथं रक्तदान. तर त्याच्यामुळे रक्तदान मी तर श्रेष्ठदानच म्हणेल आणि आपण पण म्हणावं. आणि रक्ताचा तुटवडा नाही झाला तर हेच आपल्याला समाधान आहे सगळ्यात मोठं. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी सर्व लोकांनी मनापासून पुढे यावं. आणि मी पुढे जाऊन हे म्हणेल की आता समजा बरेचसे लोक मला भेटतात या प्रवाहात, सर म्हणे बाबा आता माझं म्हणजे काही आजार आहे तर मी आय एम नॉट इलिजिबल टू डोनेट, पण माझी इच्छा असते.
म्हणजे काही नाही, तुम्ही आता नवीन कन्सेप्ट आलेला आहे बॉडी डोनेशन, आफ्टर आफ्टर म्हणजे ऑर्गन्स डोनेशन, आफ्टर डेथ आय डोनेशन, याच्यापैकी एखादा फॉर्म भरून टाका, तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. मी माझा मृत्यूनंतर माझ्या देहदानाचा संकल्प केलेला आहे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाने मृत्यूनंतर नेत्रदानाचा संकल्प केलेला आहे. हा आज नाही, 25 वर्षापूर्वीच केलेला आहे. जेव्हा याची काही लोकांना कल्पना पण नव्हती, कल्पना पण नव्हती, तर त्यावेळेसच आहे अगदी मनापासून. तर मी हे सांगेल की बाबा या गोष्टी जर आपण फॉलो केल्या काळाप्रमाणे तर या समाजाला जास्त उपयोगी पडतील असं माझं एक मत आहे. बरोबर आहे सर. तुमच्या या कार्याची नोंद बऱ्याच मराठी, हिंदी, इंग्रजी वर्तमानपत्रांनी घेतलेली आहे, काही इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक मीडियाने पण घेतलेली आहे. सर मी अतिशय मनापासून प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचा आभारीच आहे, कारण त्यांनी माझ्या कार्याची दखल वेळोवेळी सगळ्यांनी घेतलेली. आणि म्हणजे मला ते गैरवरून टाकतात की बाबा ते एवढं मनापासून हे करतात, तर त्याच्यामुळे मीडियाचा पण एक महत्त्वाचा भाग आहे. बरं चालेल, कारण की मी तुमच्या कात्रानं बघितलं, त्याच्यात लोकमत म्हणू नका, टाइम्स ऑफ इंडिया, मार्स टाइम, सकाळ, हिंदुस्तान टाइम्स, सगळे जवळपास जे लिडिंग पेपर्स आहेत त्या सगळ्यांनी तुमची स्टोरी कव्हर केलेली आणि बऱ्यापैकी जागा दिलेली आहे त्याला मोठी. ते कसं छोट्याशा याच्यात काही केलेलं नाही, असं बऱ्यापैकी मस्त आर्टिकल दिलेले आहेत. सर तुम्ही ह्याच्या रक्तदान करता इतक्या वर्षापासून, याच्यात असा एखादी प्रसंग तुम्हाला आठवतो का की तो कायम आठवणीत राहून गेला? असंख्य प्रसंग आहे. एखादी शेअर करा आमच्यासोबत. म्हणजे तुम्हाला तो वाटलं की आपण हे जे काम करतोय ते एक देवाचं काम करतोय असं तुम्हाला जाणीव झालं एखाद्या वेळेस? माझ्या माहितीप्रमाणे 2000 सालाची गोष्ट असेल, 2000 सालाची गोष्ट असेल. डेंग्यू तेव्हा माझ्या चुलत भावालाच झाला होता, ऋषभ म्हणून माझा चुलत भाऊ आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, 31 वर्षाचा आहे. तर त्या काळात डेंग्यू झाल्यानंतर 40 गावला ट्रीटमेंट झाली, थोडंसं काही चाचण्या इथे नव्हत्या तर त्याला धुळ्याला शिफ्ट केलं. मग त्यावेळेस रक्तच द्यायचं होतं तर इथं माझ्या भावाने रक्तदान केलं, त्याला बी पॉझिटिव्हचा ब्लड ग्रुप होता, धुळ्याला शिफ्ट केलं. धुळ्याला धुळ्यानंतर पुण्याला त्याला शिफ्ट करायचं होतं. आता डेंग्यूचा पेशंट आणि त्यावेळेस आपल्याकडे त्याचं म्हणजे डेंग्यूचं इतकं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती, उपाय नव्हते आहे इथं. तर पुण्याला KEM मध्ये त्याचं रिसर्च सेंटर आहे, तर आपल्याला धुळ्यावरनं पुण्याला हे करायचं होतं. मग पेशंट घेऊन जायचा कसा, तर मग त्याला ब्लड बॅग ब्लड लावायचा, म्हणजे ब्लड हे, आणि ॲम्ब्युलन्समधनं पुण्याला शिफ्ट केलं होतं. तर माझ्या लहान भावाने एक दिवस अगोदर इथे केलं होतं, तिथे इमर्जन्सीमध्ये निर्णय झाला होता. मग ते भरकन मग मी धुळ्याला, माझं ते 68वं रक्तदान होतं माझ्या माहितीप्रमाणे, तर धुळ्याच्या ब्लड बँकेत मी ब्लड डोनेट केलं. मग त्यांनी ते टेस्ट वगैरे करून ते त्याला दिलं गेलं आणि ते त्याला डॉक्टर पण बरोबर होते ॲम्ब्युलन्समध्ये, आणि आम्ही पुण्याला गेलो. म्हणजे तो पुण्यापर्यंत सुखरूप त्या रक्ताच्या ह्याच्यावरती गेला. नंतर तिथे प्लेटलेट वगैरे आणि ते रिसर्च सेंटर होतं, 6 दिवसानंतर तो बरा झाला माझाच सुरत भाऊ. तर त्याच्यामुळे हे घरचंच उदाहरण, जेव्हा जीवन मरणाचा प्रसंग राहतो, हा म्हणजे हा डोळ्यांनी पाहिलेला, मी स्वतः बरोबर आय विटनेस. त्याच्यानंतर प्रत्येक रक्तदानाच्या वेळेस अशा काहीतरी घटना असतातच. की आता दुसरं एक उदाहरण अजून सांगतो की आमच्याकडे एक भारत बुंबिडकर म्हणून मुलगा होता, 89 सालाची गोष्ट असेल. तर तो त्या राष्ट्रीय विद्यालयाजवळ म्हणजे कॉलेजमध्ये जाताना ट्रॅक्टर खाली आला, तर त्याचं ऑपरेशन होतं आणि अर्जंट विनायक चव्हाणांकडे ते ऑपरेशन होतं. त्याला बी पॉझिटिव्ह 10-15 बॅग्स लागणार होत्या. तर त्यावेळेस रमेश पाटील डॉक्टरांच्या सहकार्याने खूप 40 गावच्या लोकांनी स्वच्छेने रक्तदान केलं. तो मुलगा आज पण व्यवस्थित कुटुंब वगैरे, म्हणजे डॉक्टरांचं सहकार्य मोठं, आपण नाममात्र आहे म्हणजे ह्याच्यामध्ये. तर असे उदाहरणं असंख्य असतात की लागलं तर. आणि रक्त मागायला येणारा माणूस कधीच खोटं बोलत नाही. मी पहिलेच बोललो तुम्हाला की म्हणजे रात्री अवेळी पण मला फोन आला, जीवन मरणाचं. हां, तर त्याच्यामुळे रात्री फोन आल्यानंतर कधीच मला राग पण येत नाही, कारण मला कल्पना असते की समोरच्या माणसाला तो पहिल्याच अंदा घाबरलेला असतो, त्याला त्या गोष्टीची माहिती नसते. त्याच्यामुळे मनापासून आपण सहकार्य करतो आणि या सहकार्यामुळेच खूप मानसिक समाधान मला कळत न कळत मिळून जातं. मी म्हणेन बुवा तुम्ही नाही डॉक्टर झाले ना, तर रक्तदान करून तुम्ही
रक्तदान करून तुम्ही एक आनंद घेऊ शकतात जीव वाचवण्यात. आणि असं पण म्हणतात ना की देश सेवा करण्यासाठी तुम्ही बॉर्डरवर जाऊन ती बंदूकच धरायला पाहिजे असं नाही, किंवा तुम्ही राजकारणात जाऊन स्वच्छ राजकारण करून तुम्ही देश सेवा कराल तसंच करायला पाहिजे असं नाही. तुम्ही रक्तदान करून पण देश सेवा करू शकता आणि ही सेवा माझ्या तरी मते फार श्रेष्ठ आहे. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये रक्तदानाच्या बाबतीत महाराष्ट्र सर्वात अग्रेसर आहे. महाराष्ट्र अभिमानाची गोष्ट, कारण की ते राज्य रक्त संक्रमण परिषद ते जाहीर करतं, तर आपण त्याचे सदस्य आहोत. मी होतो व्हॉलेंटरी ब्लड डोनर ती कमिटी होती तेव्हा, तर त्याचा सदस्य होतो, आता नाही आहे तिथं. तर पण त्यांचं जे काम आहे ते सगळ्या महाराष्ट्राच्या ब्लड बँकांवरती नियंत्रण ठेवण्याचं, तर ते आहे. आणि त्यावेळेस डॉक्टर संजय कुमार जाधव म्हणून SBTCचे संचालक होते त्यावेळेस होतो मी. तर त्यांनी म्हणजे 2000 साली जो महाराष्ट्रात पायंडा पाडला आणि चांगलं हे केलं, तर ते महाराष्ट्र शासनाची राज्य रक्त संक्रमण परिषदेची जी भूमिका आहे, तर त्याच्यामुळे आपण एवढं सुंदर काम करू शकतो आहे म्हणजे महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्र आज पहिल्या नंबरवरती भारतात आहे, तर ही आपल्यासाठी म्हणजे हे सगळं श्रेय शेवटी रक्तदात्यांचं आहे. हे एकट्या माणसाचं काम नाही आहे, तर सगळ्या लोकांचं सहकार्य आहे आणि थेंबा तळेच असे. तुम्ही रक्तदानाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी कॉन्फरन्समध्ये पण जाता, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सत्कारांसाठी पण बोलवलं होतं. बरोबर, मी जवळजवळ भारतातल्या बऱ्याच ठिकाणी आणि 2-3 संघटना रक्तदान स्वेच्छा रक्तदानाशी संबंधित आहे, तर त्यांच्या बॉडीवरती पण आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांचं कॉन्फरन्स, वर्षाला काहीतरी प्रोग्राम असतात, आता व्हर्च्युअल मीटिंग्स पण असतात, तर त्याच्यामध्ये मी सहभागी होतो. त्याच्यामुळे नवीन नवीन गोष्टी मला पण कळतात. 40 गाव राहून ज्या गोष्टी कळू शकत नाही, तर ते तिथे तज्ज्ञ डॉक्टर्स टेक्निशियन्स येत असतात, तर ते गायडन्स करतात, नवीन काय विकास झाला आहे त्याच्या बाबतीत पण माहिती मिळते. आणि ती माझ्या थ्रू मग इकडे बोलताना जाते, तर म्हणजे आपल्या आयडियाज एका ठिकाणून फ्लो होत राहतात. सर प्रश्न आहे पण तुम्हाला याचं उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही ते म्हणजे दिलं तरी चालेल, की रक्त आपण रक्तपिढ्यांमध्ये किंवा कॅम्पमध्ये किंवा काही कार्यक्रमाच्या ठिकाणी फुकटात देतो, पण जेव्हा आपल्याला रक्ताची गरज पडते तेव्हा ते आपल्याला विकत मिळतं. साहेब ही एक आहे ना, हा एक भ्रम निर्माण झालेला आहे. शेवटी आपण स्वेच्छेने रक्तदान करतो, ब्लड आता लोकांना असं वाटतं की आपण तो फुकटात देतो आणि तिथं आपण घे पैसे, तर तिथं ब्लड बँक जी घेते ती सेवा शुल्क घेते. अच्छा, सेवा शुल्क बरोबर. आणि ते जे शासनाने निर्धारित केलेले तेवढेच पैसे घेतात, ते काही नफा कमवण्यासाठी घेत नाही. की आता तिथं रक्त दिल्यानंतर त्या रक्ताच्या विविध चाचण्या होतात, म्हणजे ज्याला रक्त लागणार आहे त्याला आणि जो त्याने डोनेट केलेलं आहे त्याच्या, तर त्या चाचण्यांना तिथं तंत्रज्ञ, स्टाफ, जागा या सर्व गोष्टी पण असतात. त्याच्यामुळे तो जो दृष्टिकोन आहे की बा पैसे द्यावे लागतात, तर ते पैसे नाही, सेवा शुल्क तुम्ही शब्द म्हणू शकता. पैसे या शब्दाला मी कधीच म्हणजे एक्सेप्ट करणार नाही, तर रक्तपेढी ही शेवटी माणसासाठी सेवाच देते. त्याचं मूल्य तर करू शकत नाही करू शकत, कारण की त्यांना तिथं जर हा जर व्यवसाय असता तर भारतामध्ये ब्लड बँक खूप स्थापन झाल्या असता ना. बरोबर, जर कधी नफाच मिळत खूप असता आणि हा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला असता, तर भारतात प्रत्येक ठिकाणी ब्लड बँका दिसल्या असत्या. आज आपल्या तालुक्यामध्ये इतक्या दिवसानंतर स्थापन झाली, म्हणजे जळगाव जिल्ह्यात मोजून ब्लड बँका किती आहे, 4-5 ब्लड बँका आहेत. तर म्हणायचा मुद्दा म्हणजे की ते सेवा शुल्क घेत असतात आणि ते पण शासनाने निर्धारित केलेले रकमेचेच घेतात, कधीही ते अव्वाच्या सव्वा आपल्याकडे तरी घेत नाही. आणि सर आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपल्याला एक कार्ड देतं रक्तपेढी, मग त्याचा काय फायदा होईल? आता त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जवळजवळ म्हणजे आता 40 गावला आपल्याकडे जर दिलं तर त्या माणसाला कधी लागलं तर वर्षात कधी लागलं तर त्याला काही शुल्क देऊन कमी म्हणजे पैशामध्ये रक्त त्या कार्डाला प्रेझेंट केलं तर काही कन्सेशन देऊन रक्त मिळू शकतं. बरोबर, पण उपलब्ध असल्यावर असेल तर, पण ते आपल्याकडे रक्त सगळ्यांनाच मिळतं, पण त्याच्यामुळे ते आपल्याला एक तो फायदा मिळू शकतो. हा एक प्रोत्साहन म्हणून, प्रकल्प म्हणून म्हणजे त्या चळवळीमध्ये लोकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, एक प्रोत्साहन देतील असं. सर आपल्या सगळ्यांना म्हणजे मनुष्य राहो, प्राणी राहो, कीटक राहो, पक्षी राहो, सगळ्यांना प्रिय वस्तू असेल ती म्हणजे आपला जीव राहतो. आणि आपला जीव जर कोणी वाचवला तर त्याला आपण देवदूतच म्हणू किंवा देवाचाच अवतार म्हणू. तर मग तुम्ही हे
एक रक्तदान कमीत कमी 4 माणसांचं किंवा 3 माणसांचं जीव वाचू शकतो, ते घटक वेगळे करून प्लेटलेट्स प्लाझ्मा वगैरे असं करून. तर मग तुम्ही एक त्या लोकांमधलाच एक घटक आहेत, म्हणजे तुम्हाला तो आम्ही आज देवदूतच म्हणू शकतो. तर मग हा आनंद किती समाधान देतो तुम्हाला? सर मी बघा, देवदूत हा मी डॉक्टरांनाच मानतो बा, पृथ्वी तलावरती देवदूत असतील ना तर शेवटी मला पण, मी फिजिकली फिट आहे तर माझे सगळे डॉक्टर्स लोक सांगतात नाही सर ओके. तर देवदूत फार मोठा शब्द आहे, मी एक छोटासा घटक आहे. मी या चळवळीतला खारीचा वाटा मी उचलतोय आणि बाकीचा वाटा उचलणारे सगळे आपले लोक आहे. आणि शेवटी मी पहिलंच वाक्य काय बोललो होतो की दहीहंडीमध्ये फक्त दहीहंडी फोडणाऱ्याचं नाव सांगितलं जातं, पण जे पिलर्स आहेत तर हे सगळं श्रेय देवदूताचं त्यांना जातं. नाही तुमचा मनाचा मोठेपणा, मी तर देवदूतच नाही, जे पण रक्त जात आहेत सगळे. सर आता थोडस वेगळा प्रश्न आहे, आपण जे रेग्युलर रक्त जात आहेत तुमच्या काही आर्टिकल्स मधून पण हा मुद्दा मी बघितला, आणि म्हणजे जे रेग्युलर रक्त जात आहेत त्यांना शासनाने काही विशेष असे विशेष त्यांना ट्रीटमेंट द्यायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? हे बघा साहेब, म्हणजे नोकरदार झाले, विद्यार्थी झाले, आता विद्यार्थ्यांना तर ते म्हणजे मागे एक सर्क्युलर निघालं होतं की त्यांना शेवटच्या वर्षात तो प्रास झाल्यानंतर त्याला काहीतरी ग्रेस मार्क आहे, म्हणजे जर त्याचा काही एखादा विषय राहत असेल आणि त्याने त्या वर्षामध्ये स्वेच्छेने रक्तदान केलं असेल आणि ते सर्टिफिकेट दिलं तर तो प्रमोट होऊन जातो किंवा पास होऊन जातो. हे म्हणजे UGC आपल्या नॉर्थ महाराष्ट्र रेग्युलर झालंय का? हा म्हणजे ते एकदा आपण कन्फर्म करून घ्या. परंतु ही योजना माझ्या माहितीप्रमाणे कार्यान्वित झाली होती आणि त्याच्यानंतर शेवटी दान असल्यामुळे दानाच्या बदल्यात तुम्ही काही मागणं हे थोडंसं मला माझं व्यक्तिगत मत आहे, संयुक्तिक वाटत नाही, पण मी एक सूचना करू शकेल किंवा एक माझी इच्छा आहे की तरुण वर्गाला आज कधी समजा ज्याने 10 जास्त म्हणजे 18 वर्षी रक्तदान सुरू केलं आणि त्या मुलाने 4 म्हणजे एका वर्षात 4 वेळा येतो, त्याने 25 वरती रक्तदान केलं तर त्याला काहीतरी सर समजा नोकरी वगैरे मिळाली नसेल तर त्याला कुठंतरी सर समजा नगरपालिका असेल तर नगरपालिकेने गाळा देताना त्याला काहीतरी एक सहकार्य करायला पाहिजे तिथं, किंवा म्हणजे त्याला एम्प्लॉयमेंट मिळू शकेल, म्हणजे एक प्रकारे प्रोत्साहन द्यायला पाहिजे. असं जर आलं की एक समाजामध्ये चांगला मेसेज जाऊ शकेल. आणि नोकरदार वर्गाला स्पेशल लीव वगैरे नोकरदार स्पेशल लीव आहेस म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि प्रायव्हेट कंपन्या पण रक्तदान केल्यानंतर त्याला एक दिवसाची लीव देतात. अच्छा, म्हणजे हे पहिलेपासूनच हे म्हणजे बरेच प्लॅन कार्यान्वित आहेत पण अजून काहीतरी व्हायला पाहिजे. हे लीवचं तर पहिलेपासून आहेच, स्पेशल लीव कन्सिडर केली जाते. वा सर. सर आपण जसं आता आपण जो वर्ल्ड रेकॉर्ड विषयी बोललो अगोदर, ते जोसेफिन मॅकेलून म्हणून कॅनडाची एक महिला आहे, त्यांनी 203 युनिट एवढं रक्तदान केलेलं आहे आजपर्यंत, म्हणजे आज गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव आहे. तर मग तुमची काही इच्छा? नाही भाऊ, आम्ही हे जे केलं ना हे माझ्या मनाला आनंद मिळतं म्हणून केलं, रेकॉर्डसाठी किंवा मला काहीतरी मिळावं या अपेक्षेने कधीच केलं नाही. परंतु जगामध्ये खूप लोक चांगलं काम या रक्तदान क्षेत्रामध्ये करतात आहे. आता मी उदाहरण म्हणून म्हणेल, आपल्या महाराष्ट्राचेच माझे लहान बंधू महेश शिरोडकर म्हणून आहेत, प्लेटलेट डोनेशन त्यांनी 600 केलेलं आहे, वय 50 घरात आहे, ठाण्यालाच असतात, महेश शिरोडकर म्हणजे पूर्ण मनापासून. तर अशी लोकं खूप चांगली चांगली लोक आहे मला ह्या चळवळीमुळे मिळतात. की एक आचार्य म्हणून आहेत, बँगलोरला IT इंजिनियर आहे, त्यांनी 300 व आता मागच्या आठवड्यातच 28 केलं, त्यांनी 300 वेळेस ते प्लेटलेट डोनेशन म्हणजे त्याच्यात ब्लड डोनेशन. त्याच्यानंतर आमच्याकडे म्हणजे आता ह्या कॉन्फरन्सला जात असतो तर विविध राज्यातले लोक भेटतात, तर असे खूप नावाजलेली लोक आहे की जे रक्तदान क्षेत्रामध्ये काम करत आहे. म्हणजे रेकॉर्ड म्हणून तुमच्याकडे त्याच्याकडे पाहण्याचं कधीच पहिलेपासून नव्हता, आज पण नाही आणि उद्या पण राहणार नाही, पण हे काम करत राहील आनंद मिळतो, आनंद मिळतो, समाधान मिळतो. असं की उलट मला आनंद हा मिळतो की माझ्यामुळे रक्तदाता जास्त तयार होत आहे. मी नंबर्सला कधीच इम्पॉर्टन्स दिला नाही आणि देणार नाही, परंतु डोनर इन्क्रीज करण्यासाठी मात्र मी प्रयत्नशील असतो. तुम्ही नंबर्सला कधी दिलं नाही महत्व, पण मी तुमच्या नंबर्सवर एक थोडंसं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, ते तुम्ही करेक्ट करू शकता चुकलं तर.
माझ्या मता म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एक बॅग 450 ml असते का? नाही, 300 काहीतरी असते. 350 बरोबर, कारण की त्याचे दोन बॅगचे प्रकार माझ्या वाचण्यात आले, एक 450 आणि एक 300. तुम्ही हा प्रश्न असा, हे जे कॅल्क्युलेशन आहे ना हे ब्लड बँकेतनं ऍक्युरेट तुम्हाला मिळू शकतो. पण मी एक माझ्या ढोबळ्या मनाने काढलेलं आहे, समजा आपण 350 ml एक बॅग धरली आणि तुम्ही 135 वेळा रक्तदान केलं बरोबर, तर तुम्ही आजपर्यंत 47,250 ml रक्त दिलेलं आहे, म्हणजे तेच झालं 47.25 लिटर्स. म्हणजे आकडा केवढा यूज, म्हणजे यूज हा आकडा तुम्हाला जाणीव नसेल, कारण की तुम्ही आकड्यांकडे पाहत नाही असे बोलले बरोबर. पण इतके ml रक्त म्हणजे भयंकर आहे, फारच मोठा आकडा आहे सारा, ते तुम्हाला ते त्याची जाणीव नाही किंवा तुम्ही ती जाणीव. 42, पण हे 42 वर्षात गेलंय आणि 42 वर्षात आलो पण आलेलं ना. हे सगळ्यांचं प्रेम मिळत गेलं, काम पुढे होत गेलं आणि होतच राहील. वा वा वा. आपण याच नोटवर मुलाखतीची मुलाखतीचा शेवट करायला पाहिजे. एकच वाक्य मी सांगेल की माझी अपेक्षा एवढीच आहे की रक्तदानाच्या चळवळीत सर्वच लोकांनी सहभागी व्हावं. आणि माझं एकच मत असतं, मी हे वाक्य वाचलं होतं माझ्या ठिकाणी, मी प्रत्येक भाषणात वापरतो, नो वन शुड डाय फॉर वॉन्ट ऑफ ब्लड अँड नन शुड डाय विदाऊट डोनेटिंग ब्लड, एवढंच म्हणून मी समारोप करतो. एकदम बढिया सर, फारच छान. तर प्रेक्षक आपल्यासोबत होते आज दीपक शुक्ल सर आणि त्यांचा प्रवास आपण सुरुवातीपासून आजपर्यंत जाणून घेतला. तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रक्तदान नक्की करा. मित्र, आपण दीपक सरांशी आज भेटलो, त्यांच्या रक्तदान चळवळीविषयी त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेतलं. पण हा एकटा माणूस या फॅमिलीत रक्तदान करतो असं समजू नका. तर आपल्यासोबत आहेत प्रीती मॅडम, ज्या सरांच्या मिसेस आहेत आणि त्यांनी आजपर्यंत 17 ते 18 वेळेस रक्तदान केलेलं आहे. तर मग मॅडमांचा पण आपण अनुभव जाणून घेऊ की त्यांना रक्तदान करण्यात ही प्रेरणा कशी मिळाली आणि त्यांना किती आनंद वाटतो या गोष्टीत. रक्तदान एक ऐसी प्रेरणा मिली, जब मैं अपने शादी होके आई तो पहली बार मैं आई तो मैंने देखा कि शुक्ला जी जो है रक्तदान में गए हुए हैं जब शादी के बाद. अच्छा. तो हमने कहा ये रक्तदान यहाँ इतना ज्यादा है, मैं थोड़ी सी अंदर से घबराई, पर जब देखा कि जब सभी लोग आके उनका अभिनंदन कर रहे हैं और वो ये सस्ती होके पेशेंट आ रहा है तो मेरे को भी अंदर से एक अचानक प्रेरणा हुई कि क्यों ना हो कि हम भी इनके शुरुआत कर दें. तो फिर हमने किया, कुछ हमको नहीं समझा था, ये बोले कुछ भी मत करो, मेरे संग तुम चलती रहो तुमको खुद ही आत्मबल जाएगा कि मैं आज करूंगी. क्या बात है. फिर मैंने अपने आप से अपने मन में आया, फिर मैं यहाँ जैसे परिवार हमारा खूब बड़ा, हमारे यहाँ सब नंदे लोग कर दी थी, सास हमारी की और हमारे घर में भी किसी को कुछ लगा तो थोड़ा 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 करके मैंने शुरुआत किया. फिर संग बाहर भी गए तो अंदर से ऑटोमेटिक होने लगा कि आज हमको रक्तदान करना ही है. तो सब लोग कहने लगे देखो ये होता है भावना और कर्तव्य में ये भी अपना निकलने. शुरुआत में डर लगता होगा? नहीं नहीं, कुछ नहीं लगा मेरे नहीं. को इनके देखते हुए मेरे को बहुत ज्यादा घर में ही वो पूरी कल्चर ही था. हाँ, होता ही था. और उसके बाद इनको देखा तो फिर थोड़ी सी मेरी भी हिम्मत बढ़ गई. तो मैंने कहा चलिए, पहली बार इंजेक्शन लगा थोड़ा सा डर लगा थोड़ा सा, फिर हो गए. आज मेरा 18वां हो चुका है. बरोबर. तुम्ही म्हणजे मराठीत कम्फर्टेबल आहात, तुम्ही महिला वर्गांना काय सांगाल की तुमचा अनुभव? आपला स्टेशन भाग महिला मंडळ मी आहे, अध्यक्ष सेक्रेटरी दोन तीन वेळा होऊन गेले. आपला रक्तदानचे कॅम्प भी घेतले होते, आमची सगळी मैत्रिणींना भी कॅम्प मध्ये दिले. आम्ही पण भी त्यांना हेच सगळ्यांना सांगितले, स्पीच देऊन की काही पण भी हो महिलांमध्ये गरजे आहे रक्तदानची. हिमोग्लोबिन तपासणं तर एक जनरल होऊन गेले आहे, पण आपण रक्तदान करून बघू किती महिलांचे काय आहे कसं आहे सगळ्यांचं सहयोग पाहिजे. आपण हॉस्पिटल गेले जास्त जास्त महिलांची गरजी आहे, जिथे देखा त्यांना कोणी होमोग्लोबिन किंवा काय आपला एनेमिक आहे तर त्याच्यामध्ये खान पान सगळ्यांना स्पीच देऊन सगळ्यांना सगळ्यांना प्रेरणा दिली. असं इंटरव्हिलमध्ये बी गेले, तिथे बी गेले, रोटरीमध्ये बी गेले, पण सगळ्यांना असं धीरे 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 मी पुढे होऊन गेले. आज मी यांच्यासोबत मी आहे, ऑल ओव्हर इंडिया यांच्यासोबत मी राहते. रक्तदानचे सारी प्रेरणा बी देते, स्पीच बी देते आणि आपला सगळे एकदम सुंदर चल रहा है, जिसको क्या बात है. तर मग या होत्या प्रीती मॅडम की ज्या आपल्या ज्या म्हणतो ना आपण लिटरली की नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन कार्य करतात, तसं त्यांचं एक जोडपं म्हणता येईल आपल्याला.
आणि नवरा बायकोच नाही तर सरांच्या बहिणी, सरांचे मुलं, सरांच्या आई, भाऊ, हे सर्वजण म्हणजे पूर्ण एक रक्तदान म्हणजे डोनर फॅमिली म्हणते आपल्याला. मैं तो यही कहूंगी की रक्तदान करणे से कुछ नहीं होता, इतना अच्छा लगता है की कोई किसी की जान बचती है, कोई आता है एक फूल की तरह खिलखिलाते हुए आशीर्वाद अनमोल मिलता है. क्या बात, रक्त का रंग जात पात नहीं आता, लाल रहता है और खुशहाली का माहौल रहता है. बहुत बढ़िया. दुख में तो आदमी को दौड़ के जाना चाहिए, देखने जाते हो पर उसका जीने का रास्ता दिखाओ, इसको कहते हैं रक्तदान. सही बात. आणि रक्तदान चळवळीचं टॅगलाइनच आहे ना की रक्तदान कीजिए अच्छा लगता है. बहुत अच्छा लगता है. थैंक यू.